नमस्कार सर्वांना, कसे आहात? तर आज मी मस्त वांगी भात बनवणार आहे. त्याच्यासाठी 4 चमचे भाजून तीळ घेतलेत, किसलेलं खोबरं आणि लसूण. तीळ आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे. 10-12 लसणाच्या पाकळ्या हे सगळं मिक्सरला बारीक करून घेते. भाजलेले शेंगदाण्याचं 2 चमचे कूट आणि आपल्या चवीपुरतं घरगुती तिखट टाकून मिक्सरला बारीक करून घ्यायचं. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून मी हाताने परत मिक्स करून घेते. तर एका डिशमध्ये काढून ठेवलं आहे मी, त्याच्यामध्ये पाणी नाही टाकलेलं. तर ही वांगी सगळी कट करून स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. तर हा सगळा मसाला आता याच्यामध्ये भरून घेऊया आपण. तर वांग्यामध्ये सगळा मसाला भरून घेतलेला आहे मी, थोडासा दाबून भरायचा आणि तेलामध्ये चांगली भाजून घ्यायची आहे ती वांगी. थोडीशी मऊ होईपर्यंत भाजायची. ही वांगी छोटी आहेत माझी, त्यामुळे पटकन मऊ होतील. वांगी अशी भाजून घेतली की भाताबरोबर चांगली शिजतात. तर चांगली भाजून घेतलेली आहेत वांगी मी. तर हे मातीचं भांडं घेतलेलं आहे आणि हे खाडे मसाले, तेजपत्ती, जिरं थोडस, 1 वेलची, 2 लवंगा आणि 2 मिरं. तुम्ही तुमच्या आवडीचे खाडे मसाले टाकू शकता. आणि 2 मिरच्या बारीक कट केलेल्या टाकते. हे सगळं परतून घ्यायचं. 1 चमचा आलं लसूण पेस्ट याच्याबरोबर, थोडासा कढीपत्ता हे पण याच्याबरोबर परतून घ्यायचं. आणि 1 मिडियम साईजचा उभा कट केलेला कांदा, तो पण चांगला भाजला की आपण वांगी भरून राहिलेला मसाला तो पण याच्याबरोबर परतून घेते मी. राहिला असेल तर याच्याबरोबरच घ्यायचा परतून, नसेल राहिला तर काही हरकत नाही. प्रमाण थोडं कमी जास्त होतच कधी कधी. थोडीशी हळद टाकली, चवीपुरतं आपलं घरगुती लाल तिखट टाकलेलं आहे. तुम्हाला हे टाकायचं नसेल फक्त मिरची टाकू शकता किंवा मिरची पूड टाकू शकता. सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं. आणि हा इंद्रायणी तांदूळ मी स्वच्छ धुवून ठेवलेला, तो याच्यामध्ये ऍड करते. चांगलं मिक्स करून घ्यायचं. बाजूला गरम पाणी ठेवलेलं आहे मी, शक्यतो गरम पाणीच टाकायचं. आपल्या अंदाजाने टाकायचं, आपल्याला माहित असतं आपल्याला भाताला किती पाणी लागतं. सगळं मिक्स करून घ्यायचं. मातीच्या भांड्यामध्ये कोणतीही भाजी केली ना खूप टेस्टी लागते. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मी, नेहमीपेक्षा वेगळी टेस्ट लागते. आणि एक उकळी आली की परत एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपले खाडे मसाले वगैरे टाकले ते व्यवस्थित मिक्स होतात. 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे मी, तुम्ही बिर्याणी मसाला पण टाकू शकता. आणि चांगली उकळी आली की मग याच्यावरती आपल्याला तळलेली वांगी सोडायची आहे. तरी मस्त भाजून झालेली वांगी आहे. तर याच्यावरती सोडते मी. शक्यतो छोटी आकाराचीच वांगी घ्या आणि थोडीशी दाबून खाली ठेवायची ती. आतमध्ये गेली की मग ती व्यवस्थित शिजली जाते. आणि आता याच्यावरती झाकून ठेवायचं आहे. तुमच्याकडे मातीचं झाकण नसेल, स्टीलचं ठेवलं तरी चालेल. साधारण 15 ते 20 मिनिटं लागतात, भाताच्या क्वालिटीवर राहतं किती शिजायला वेळ लागतो. आमचा भात 15 मिनिटांमध्ये शिजतो. वांगी पण छान पैकी शिजलेली आहेत. असा मस्त चमचमीत झणझणीत मसाला वांगी भात खाण्यासाठी तयार झालेला आहे, बघू शकता. आणि थोडासा ओलसरच ठेवायचा, जास्त पण असा सुक्का नाही बनवायचा. असा ओलसरच छान लागतो भाता वांग्याबरोबर. आणि ओल्या नारळाचं खोबरं किसलेलं याच्यावरती टाकते मी. तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर काही हरकत नाही, कंपल्सरी नाही. माझ्याकडे होतं उपलब्ध म्हणून मी टाकते बारीक कट केलेली कोथिंबीर. तुम्ही याच्यावर लिंबू पण पिळू शकता किंवा एखादा तुमच्या आवडीचा सॉस पण टाकू शकता. खूपच छान टेस्टी लागतं त्याच्याने पण. अशा प्रकारे मस्त मसाला वांगी भात खाण्यासाठी तयार झालेला आहे, बघू शकता. खूपच छान झालेला आहे. आणि माझी रेसिपी आवडली तर माझी व्हिडिओ लाईक, शेअर आणि माझं चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.